सूर्यकोटि समुख प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे यशिकाच्या पूजेपासून। यशिका रोज आंघोळ झाली की न चुकता देवाजवळ बसून देवाची पूजा करतात। म्हणतात ना की मुलं आईवडिलांचं अनुकरण करतात, बस सेम हीच गोष्ट आहे। यशिकाचे पप्पा रोज न चुकता आंघोळ झाल्यानंतर पूजेला बसतात, तसंच यशिकासुद्धा आज पूजेला बसलेली। म्हटलं चला आज कॅप्चर करून तुम्हाला दाखवतेच, कारण की नेहमी आमचेच व्हिडिओ असतात, यशिकाचे असतात जेव्हा तेव्हा, तेव्हा तिचे ते खाण्याचे असतात। बट आज म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते। बस यशिकाची पूजा झाली, यशिकाचं सगळं आटपून दिलं आणि ती गेली स्कूलमध्ये। आणि त्याच्यानंतर मी माझे कामं आटोपले, कारण की मला जायचं असते क्लासला। पार्लरचा क्लास सुरू आहे, जे नवीन आहेत त्यांना सांगते आहे। सगळी सकाळची कामं आटोपली आणि हे ना गादीवरच्या जोपर्यंत चादर व्यवस्थित मी करत नाही ना, तोपर्यंत मला माझी कामं आटोपल्यासारखी वाटत नाही। स्वयंपाक तर मी पहिलेच करून घेते आणि त्याच्यानंतर मग जे घरात थोडाफार पसारा असतो, कितीही म्हटलं तरी लहान मुलं म्हटलं तर काही ना काही पसारा राहतोच, तरी मी भरपूर प्रयत्न असतात माझे पसारा आवरण्याचे, बट काही ना काही राहतोच। तर मग तो थोडाफार सकाळच्या वेळी आटपून घेते आणि तसेही सगळी कामं मी सकाळी करून जाते, जेणेकरून तिकून आल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटावं आणि रिलॅक्स व्हायला मला टाईम मिळावा। कारण की 4 वाजता मी घरी पोचते आणि त्याच्यानंतर मला तुमच्यासोबत व्हिडिओसुद्धा शेअर करायचे असतात। एवढ्यात तर असं होत आहे की व्हिडिओ एडिट करणं पण होत नाही आहे माझ्याच्याने, कारण की कधीकधी ना मला 6 वाजत आहे यायसाठी आणि आता कंटिन्यू मेकअप पण चालू आहे, त्याच्यामुळं मी सकाळी उठून जाते तर पूर्ण दिवस मग माझा आळसामध्ये चाललेला आहे। त्याच्यामुळं थोडंसं व्हिडिओचे टाईमसुद्धा चेंज झालेले आहेत आणि थोडंफार इकडे तिकडेसुद्धा होत आहेत व्हिडिओ। ठीक आहे, तरी पण मला माहिती आहे तुम्ही सगळे लोक ॲडजस्ट करून घ्याल। आता त्यानंतर मी गेलेली आहे क्लासला। क्लासमध्ये गेल्यानंतर आज होता माझा मेकअप। हा जो मेकअप तुम्हाला दिसत आहे हा मेकअप केला आहे मी, ही हेअरस्टाईल पण मी केलेली आहे आणि मला हेल्प करायसाठी होती प्रियाताई, प्रीतीताई। प्रीतीताईंनी मला भरपूर हेल्प केली प्रोडक्टची वगैरे द्यायची, कारण एक जण पाहिजे यार, आणि नवीन नवीन आहे, सुरुवात आहे त्याच्यामुळं। आता ही जी आहे ही आहे आमची राणी, तसं हिचं नाव वैष्णवी आहे, बट आम्ही मी तरी हिला राणी म्हणते, कारण की आमच्या सगळ्यांना काळजी असते की अरे क्लासमध्ये आलेला आहो तर काही ना काही शिकाव, बट या बाईला बिलकुलही काळजी नसते, ती बिनधास्त असते। काही मॅडमनी शिकवलं तर तिचं मूड असलं तर ती लक्ष ठेवते, जर मूड नसलं तर ती लक्षही ठेवत नाही, पाहतही नाही आणि जास्त त्याचं टेन्शनही घेत नाही, अशी आहे ती। म्हणून तिला मी राणी म्हणते, ती आमच्या क्लासची राणी आहे। आज तिच्यावर मेकअप होता आणि तिने पण मला खूप छान रिस्पॉन्स दिला, त्याच्यामुळं मेकअप पण खूप छान झाला आणि मला पण माझा पण थोडा कॉन्फिडन्स वाढला की ठीक आहे मी करू शकते छान मेकअप। त्यानंतर क्लास झाल्यावर आम्ही डायरेक्ट गेलो शिवशक्तीमध्ये। हे राजकमल चौकातलं शिवशक्ती आहे, खूप छान आहे। इथं आम्ही एकच ॲटम बोलवला आणि तो ॲटम एवढा भारी होता की तुम्हाला काय सांगू। तर मग मी फटाफट मोबाईल काढला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत फटाफट शेअर करते, कारण की खूप खूप, आणि माझी ना आज थोडंसं थंड खायची इच्छा होती कारण वातावरण एकदम बदललं, त्याच्यामुळे हे बघा काहीतरी दही कलाकन रस्सी असं काहीतरी होतं त्याचं नाव, मी आत्ता विसरली, बट खूप भारी ॲटम होता। तिथले जेही ॲटम आहेत ते खूप भारी भारी आहेत। अमरावतीचे असले तर तुम्ही बिलकुल जा एकदा तरी ट्राय करा, आणि उन्हाळा सुरू झालेला आहे, बिलकुल थंड खायचं मन होणार आहे। तर शिवशक्ती आहे राजकमल चौकामध्येच आहे, त्याच्या बाजूलाच हे मोबाईलचं दुकान होतं, तिथं जाऊन आम्ही थोडाफार काही गोष्टी मोबाईलच्या घ्यायच्या होत्या त्या घेतल्या। घरी आल्यानंतर बिलकुल टाईम भेटला नाही, कारण बाजूच्या काकूमध्ये काकूच्या घरी होतं भजन, त्याच्यामुळं भजनाला गेली। आणि हे आहे आमच्या बिल्डिंगचं सगळं भजनी मंडळ, खूप छान भजन करते। तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ, आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। बाय।